तर या ठिकाणी ही बर्फी तुम्ही बघू शकताय अगदी मस्त दिसते क्लीन निघाली आहे अतिशय मौसूत तोंडात पटकन विरघळते नमस्कार कुकविथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण बिना पाकाची रव्याची बर्फी कशी करायची ते बघूयात तुम्हाला जर का रव्याचे लाडू बनवता येत नसेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकताय खूप सोपी रेसिपी आहे अगदी नवशिकेना जमेल अशी यात आपण असं एक वेगळं जिन्नस घालणार आहोत जेणेकरून ही बर्फी अगदी विकच्यासारखी चवीला तयार होते चला तर मग सुरुवात करूयात तर यासाठी या ठिकाणी मी एक पॅन गरम करायला ठेवले आता यात मी पाऊन कप तूप काढून घेत आहे वितळेलं तूप आपण या ठिकाणी वापरायचं आहे तुम्ही तुपाच्या बदली डालडा देखील या ठिकाणी वापरू शकताय आता तूप थोडेसे गरम झालं की आता आता आपण दोन कप आणि अर्धा कप असा आपल्याला अडीच कप रव्यात घालायचा आहे बारीक रवा या ठिकाणी मी वापरला बारीक रवा किंवा चिरोटी रवा तुम्ही याला म्हणू शकताय तर आता हा रवा पण अगदी छान खमंग वास येईपर्यंत याला छान परतत राहायचं रव्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपण याला छान परतत राहायचं आहे अगदी छान याचा खमंग सुगंध सुटतो मंदाजराचा रवा पण छान परतत राहायचा आहे तर आता या ठिकाणी साधारण एक आठ ते दहा मिनटे झाली आहेत आणि रवा पण अगदी छान खमंग परतून घेतला आता इथे मी पाव कप डेसिकेटेड कोकोनट किंवा सुक्या नारळाचं किस तुम्ही घालू शकताय आणि इथे मी, मी पाव कप काजूची बारीक पावडर करून यात घालत आहे काजू फक्त मिक्सरला आपण अगदी छान फिरून घ्यायचे आहेत तर यात काजूची पावडर घातल्याने अगदी विकच्यासारखी बर्फी तयार होते पण जर का तुमच्याकडे काजूगर नसतील तर नाही घातलं तरीही खूप छान बर्फी तयार होते तर हा रवा पण पुन्हा एक दोन मिनटे अगदी खमंग भाजून घ्यायचा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा रवा अगदी खमंग भाजला गेलाय आता गॅस आपण पटकन बंद करूयात आणि हे पॅन आपण दुसरीकडे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या एका पॅनमध्ये इथे मी सवा कप साखर काढून घेत आहे सवा कप साखरेसाठी आपल्याला अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी यात घालायचं आहे अर्धा कप आणि एक टेबलस्पून पाणी आपण या ठिकाणी वापरायचं तर याचा आपल्याला पाक अजिबात करायचा नाही आहे एक तारीख किंवा दोन तारीख असं आपल्याला पाक अजिबात करायचा नाही आहे फक्त साखर पाण्यात विरघळू द्यायची आहे तर आता या ठिकाणी साखर पाण्यात पूर्णपणे विरघळलेली दिसते तर आता या साखर पाण्याच्या मिश्रणातच आपण हा भाजलेला रवा घालायचा आहे आणि आता आपण हा रवा या पाकात अगदी छान ढवळून घ्यायचा आहे गॅस मंदाच्यावरच आहे तर थोड्या वेळातच मिश्रणाच्या मिश्रणाच्यावर तूप सुटलेले दिसत आहे यात एक्स्ट्रा तूप वगैरे घालायची गरज मुळीच लागत नाही आता शेवटी आता आपण अर्धा टीस्पून वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा आपण याला सतत परतत राहायचं तर हे मिश्रण कितपत घट्टसर असावं यासाठी आपल्याला काय करायचं की हे मिश्रण आपण साधारण एक पाच मिनटे छान ढोळून घेतल्यानंतर आता आपण हे चेक करत आहोत तर इथे बघा हा गोळा तयार झालेला दिसतो हाताला तो चिकटत नाही आहे म्हणजेच हे मिश्रण बर्फीसाठी अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता गॅस आपण लगेचच बंद करून घ्यायचा आणि मिश्रण आपल्याला काय करायचं की हे आपल्याला एका तूप लावलेलं हे प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं आहे आणि आपण आता हे व्यवस्थित अगदी पसरून घ्यायचं एखाद्या चमच्याने किंवा एका, एका तूप लावलेल्या वाटीने आपण हे पसरून घेऊ शकता आवडीप्रमाणे गार्निशिंगसाठी बदाम आणि पिस्ता आपण बारीक कापून यावर पसरून घ्यायचं आहे आणि पुन्हा चमच्याने यावर आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे सेट होऊ द्यायचं आहे तर हे पूर्णपणे आपल्याला घट्टसर होण्यासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं तर आता या ठिकाणी हे बर्फीचं मिश्रण अगदी छान सेट झाले आहे हाताला ते घट्टसर लागतं आता याच्या आपण वड्या पाडून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय अगदी सहजपणे या वड्या पडतायत तुम्ही आवडत्या आकारात या वड्या कापून घेऊ शकता तर इथे मी डायमंड शेपमध्ये या वड्या कापून घेत आहे आता बर्फी आपण काढून घेऊयात तर अगदी सहजपणे वडी निघते बघा कुणालाही जमू शकेल अशीही बर्फी आहे अगदी पटपट्या पत वड्या निघत आहेत हे मिश्रण अगदी छान घट्टसर झाले की आपण वड्या पाडून घेतल्यामुळे या वड्या अगदी छान निघतायत बघा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय या वड्या अगदी मस्त क्लीन निघालेत बघा तर बघताच क्षणी या बर्फी किती मौसू दिसत आहेत बघा अगदी तोंडात पटकन विरघणाऱ्या तयार झाल्यात जर का तुम्हाला रव्याचे लाडू करायला अवघड वाटत असेल तर ही बिना पाकायची रव्याची बर्फी एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभवसोबत शेअर करा तुम्हाला जर का व्हिडिओजमध्ये आणखीन काही चेंजेस हवे असतील तर तसं तुम्ही मला नक्कीच कळवा मी चेंजेस करण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथून पुढेही करत राहीन आणखीन तुम्हाला काय काय व्हिडिओज बघायचे आहेत तर तेही तुम्ही मला कमेंट्सवर नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे आपल्या कुकवीत मराय चॅनलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून देखील दिले आहे त्यालाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या लगेचच बघता येईल तर पुन्हा आपण भेटूयात अशाच एखाद्या सुंदरशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद